सन्माननीय ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला थोडक्यात परिचय करून द्या. मी ज्ञानेश्वर क्षीरसागर, माझं मूळ गाव मांडलदेवी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी जवळ शिक्षणालाच पुण्यामध्ये आलो. शिक्षणाला पुण्यामध्ये असून मी या व्यवसायामध्ये आलो, झेरॉक्स मशीन सेल अँड सर्व्हिस. मी साधारणतः 1988 सालापासून हा रिपेरिंगचा व्यवसाय करतो, पण माझा स्वतःचा बिझनेस मी 2000 साली या इथे चालू केला. सर, आपला व्यवसाय कोणता व आपण या व्यवसायाकडे कसे वळलात याबद्दल थोडीफार माहिती सांगा. मी जिथं नोकरी लावतो तिथं झेरॉक्स मशीन सेल सर्व्हिस करत होतो. त्याच्यानंतर मग मी 2000 साली माझा बिझनेस चालू केला. सर, समाजसेवेतील आपल्या सहभागाबद्दल काही माहिती मिळेल का? मिळेल. मी आपल्या समाजामधले बरेच लोकांना या व्यवसायामध्ये आणलेले आहे, म्हणजे गुरव समाज, त्याच्यावर इतरही समाजातल्या लोकांना मी तरुण वर्गांना या व्यवसायामध्ये आणले. माझ्या हाताखाली साधारणतः 100 ते 150 मुलं तयार होऊन रिपेरिंग करतात. आता त्यांची स्वतःची बिझनेस चालू आहे. सर, आपण यशस्वी उद्योजक आहात, ही प्रेरणा आपल्याला कुठून व कशी मिळाली? मी माझा बिझनेस ज्यांच्याकडे मी व्यवसाय करत होतो, नोकरी करत होतो ना, त्यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली. मेनली हार्डवर्क काय आणि प्रामाणिकपणा, या दोन गोष्टीमुळे मी आज हा व्यवसाय चांगला करू शकलो. सर, आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारते, आजकालच्या तरुण नवीन पिढींना आपण काय संदेश देऊ इच्छिता? तरुण मुलांना मी हे सांगू इच्छितो, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि हार्डवर्क करा. तुम्ही जर हार्डवर्क केला आणि प्रामाणिकपणे काम केलं, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. सर, आपल्या समाजसेवेतील जो पण आपला सहभाग आहे त्याबद्दल अजून थोडीफार काही माहिती सांगा. मी भारतीय गुरु समाज विकास मंडळ ना याचं काम करतो. मी तिथं चांगल्या बॉडीवर बी आहे आणि आमच्या इथंच ऑफिसमध्येच ही संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे. बरेच ठिकाणी इथून आम्ही आता नेटवर्किंगमधून वधूवर सूचक मंडळाचं काम आणि उद्योजकांकरता प्रेरणा आणि मुंजींकरताही आणि इनाम वर्ग जमिनीकरता प्रयत्न करत आहोत. मी आपल्या तमाम तरुण वर्गांना सूचित करतो की तुम्ही ना नोकरीपेक्षाही बिझनेसकडे जर वळला तर त्यातून जास्त तुम्ही आर्थिक प्रगती करू शकता. आणि जर का कोणाला जर या व्यवसायामध्ये मार्गदर्शन हवे असेल किंवा झेरॉक्स मशीन विक्री दुरुस्तीबद्दल ज्ञान हवं असेल तर मी त्यांना फ्रीमध्ये ट्रेनिंग देईन. सर, आपण एक तरुण उद्योजक आहात म्हणून त्याबद्दल आपली थोडाफार परिचय करून द्या. मी स्वानंद ज्ञानेश्वर क्षीरसागर, झेरॉक्स मशीन सेल सर्व्हिस विक्री, त्यात मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. वडिलांच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि पुढेही करतीलच, तर त्यांचा बिझनेस कसा अजून पुढे डेव्हलप होईल त्यासाठी मी बिझनेसमध्ये जॉईन झालो. सर, आपल्या दोघांनाही धन्यवाद, तुम्ही आम्हाला आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल. नमस्कार. ह्या झेरॉक्स मशीन आहेत, ह्या झेरॉक्स मशीन स्पीडवर असतात. मशीनची जी प्राईस असतील ना ते स्पीडवर असतील. मशीनची 18 स्पीड, 20 स्पीड, 25 स्पीड, 30 स्पीड, 50 स्पीड, 75 स्पीड असं मशीनच्या स्पीडवर असतं आणि त्या स्पीडवर मशीनच्या प्राईज असतात. आणि ह्या आपल्या ज्या मशीन आहेत, मी आता ह्या रिकोच्या मशीन विकते. रिकोच्या मशीनमध्ये असते, इतर मशीनमध्ये ना कॅननच्या मशीनमध्ये फिल्म असते, प्लॅस्टिक फिल्म, तर ते फिल्म फाटण्याची शक्यता असते. ह्या रिकोच्या मशीनला मेटलचा रोलर आहे, मेटलचा रोलर असल्यामुळे तो फाटत नाही. प्लस याचा जो टोनर आहे ना, तो टोनरला ॲव्हरेज जास्त आहे, कारण याच्यामध्ये काय होतं, टोनरला रिसायकलिंग होतो, म्हणजे तो परत यूज होतो. इतर मशीनमध्ये वेस्ट टोनर येतो आणि तो फेकून द्यावा लागतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी ना ह्या रिपोच्या मशीन वापरायचं असं मी त्यांना विनंती करेन. हे टोनर आहेत, तुम्ही सगळे टोटल मशीन करता, हे माझ्याकडे डीलरशिप आहे, ITDL डीलरशिप आहे. तुम्ही टोटलही मशीन करता तुम्ही हे टोनर वापरू शकता. कॅनन असू, शार्प असू, रिको असू किंवा झेरॉक्सचे मशीन असू, त्याकरता वेगवेगळे हे टोनर आहेत. प्रिंटरचे बी टोनर आहेत, सगळ्या ऑल टाईप्स ऑफ प्रिंटरचे हे तर टोनर आहेत. चिकाटी व विश्वासाने तरुणांनी व्यवसायाकडे वळावे. यशस्वी उद्योजक सन्माननीय ज्ञानेश्वर क्षीरसागर पुणे येथील यशस्वी उद्योजक सन्माननीय ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की
मोठ्या संख्येने तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळले पाहिजे. तरुणांमध्ये जिद्द, चिकाटी, कष्ट व प्रामाणिकपणा असल्यास त्यांना निश्चितच यश मिळेल. पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी SK एंटरप्राइजेस नावाने त्यांची स्वतःची फर्म आहे. सर्व प्रकारच्या झेरॉक्स मशीन त्यांची विक्री व दुरुस्ती केली जाते. त्यांनी अनेक बेरोजगारांना व्यवसाय मार्गदर्शन करून व्यवसाय सुरू करण्यास सर्वतोपरी मदत केली आहे. आज ते तरुण यशस्वी सुद्धा झालेले आहेत. 2000 साली त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तालुका वाई सातारा येथील श्री क्षेत्र मांढरदेवी येथील देवस्थानचे ते पुजारी आहेत. भारतीय गुरव समाज विकास मंडळ संस्थेचे ते पदाधिकारी असून त्यांनी समाजोपयोगी भरीव कार्य केले आहे. सध्या त्यांचे चिरंजीव स्वानंद हेही सदर व्यवसाय सांभाळत आहेत. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.